आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मला समीर दादा चादी ना मीच त्याचं डोकं फोडलं असतात. तृप्ती अगं पण तुला नेहमी एवढा पुका का देतो त्याचा हा, आणि पैसे नको देऊ म्हणत असताना का दिलं तू त्याला पैसे? तृप्ती तू काही म्हणालीस ना तरी ते बाबा आहेत ग. बाबा बाबा म्हणण्याच्या लायकीचा तरी आहे का तू हा? आणि बाबा म्हणून काय केलं ग त्याने आपल्यासाठी? तृप्ती असं नको बोलूस ग तू, निदान आईला काय वाटेल ना याचा तरी विचार कर. आता वाईट माणसाला वाईट म्हटल्याचा त्रास का करून घ्यायचा ग तिने सांग ना. आणि आपण लहानपणापासून बघतोय ना दारू प्या पैसे घ्या गोंधळ घालतात याच्याशिवाय काय केलं ग त्याने? तृप्ती आरती तुम्ही दोघी भांडून हे सगळं बदलणार आहे का? इतकी वर्ष झाली सवय झाली आहे मला या सगळ्याची, आता तुम्ही कशाला भांडताय? तुम्ही पण सवय करून घ्या. नाही बरोबर आहे, तुम्ही दोघी मलाच बोला. त्या बेवड्याला सरळ करायचं टाकून तुम्ही दोघी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या. आणि मला सांगा दारूच्या नशेत काही बरं वाईट झालं तर याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत हे लक्षात ठेवा. म्हणे सवय करून घे माझ्यासारखी, जाऊ दे ना. आई तू नको त्रास करून घेऊ तृप्तीच्या बोलण्याचा. मला नाही त्रास होत आहे, मला फक्त तुमच्या दोघींची काळजी वाटते बघ. अगं तुमचं चांगल्या घरात लग्न व्हावं, चांगलं सासर मिळावं हीच इच्छा आहे माझी. म्हणजे मग या नरकातून सुटाल तुम्ही दोघी. बर चल आता आपण रडत नको बसूया, आज जाऊन कामाला लागू. हा आरती मला माफ कर, मला माहित नव्हतं ते तुझे बाबा आहेत, पण ते असं करत होते. समीर दादा तुझ्या जागी कोणीही असतं तरी हेच केलं असतं, तू आमच्या मदतीसाठी मध्ये आलास. नेहमी जाते तिकडेच चाललीय. अगं पण तू रोज एवढ्या लवकर नाही जात क्लिनिकला, अपॉइंटमेंट्स असतात ग आमच्या, त्यावर ना ठरतं आमचं कधी जायचं कधी नाही ते. आणि तुझं काय, तू का विचारतेय? अगं तसं नाही, बाबा आंघोळीला जायच्या आधी म्हणाले होते ना की ते तुझ्या सोबत जाणार आहेत म्हणून विचारलं. तू जातेस ना त्यांच्या बरोबर? बाबांबरोबर नको, आपण क्लिनिकला नाही अबीरच्या मावशीकडे चाललोय हे कळेल त्यांना. नाही 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 त्यापेक्षा ते आंघोळीहून येण्याआधीच सटकलेलं बरं. काय ग ताई, हे मला उशीर होईल ग, तू सांग बाबांना गेली वेदाताई. हा अग खरंच लेट होत होता की बाबांसोबत जावं लागू नये म्हणून ही निघाई केली. बाबांसोबत जण का टाळते? उभी नाश्ता दे ग भाऊजी. बर ऐका ना, आपण इथे आजूबाजूच्या लोकांच्या वादात नको पडायला. आधीच आपल्याला कोणाचं काय माहित नाहीये, आपण नको मध्ये पडूया. हो ग नाही पडत मी, मला थोडंच माहिती होता की तो दारुड दोघांचा बाप आहे, नाही तर मी कशाला मध्ये पडलो असतो. बर दादा काय राडा झाला बाहेर, काही प्रॉब्लेम आहे का? नाही मला सांगा मी आहे. हा एवढं काय झालं नाही, टेन्शन घेऊ नको. आणि तू सकाळी सकाळी का आला, घरी सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे रे. ते अशोक काका मला म्हणाले की मुक्ताला घे आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या ऑफिसला जा, म्हणून तिला घ्यायला आलोय. ए झाली का सगळी तयारी, पेपर्स घेतलेस का सगळे? हो हो. चला मग आले.
तुला बाबा म्हणाले हिला तिकडे घेऊन जायला. हो मुक्ता, तू हसतोयस का? मी नाही हसत. हा हसतोय ना वहिनी, तू पण हसते. काय झालंय? ओवी मी निघतो, बघ काय ते. मुक्ता, अगं बघ आकाश भाऊजींना. नाही म्हणजे त्यांना काय हवं नकोय ते बघ. तुम्ही बसा गप्पा मारत, मी नाश्ता घेऊन येते. नाही नाही, मला नकोय. बर मग मी गप्पा मारत बसते, तू नाश्ता आण. नाही नाही नको, नाही म्हणजे. एक काम करा, तुम्ही बहिणी गप्पा मारत बसा, मी घेऊन येतो नाश्ता. हा मग कसं वाटलं घर? बरं वाटतं ना असं दोघंच एकदम निवांत. म्हणून मावशीकडून मुद्दामून चावी मागून घेतली. असं आहे, मावशी जनरली इथे नसते ग, एकतर जॉबला नाहीतर मग माझ्या घरी. सो घर तरी कामच असतं. मावशीचीच मुलगी ना रे तन्मय. मावशीची मुलगी माझ्या. बरी आहे का? हाव नाही, बरी नाही. ते डिवोर्स, त्यात प्रेग्नेंट, सो जरा नो डोक्यावर. ए पण खरंच थँक्यू यार वेदा, तू माझ्यासाठी आज सुट्टी काढलीस. अरे तुझ्या बाबांशी खोटं बोललीस तू. दिस मीन्स अ लॉट टू मी. आपल्या रिलेशनशिपमधली एक अचीवमेंट आहे, है ना? सिरियसली यार खरंच थँक्यू यार वेदा, खरंच थँक्यू सो मच. जास्तच हक्क बजावल्यासारखं बोलत होती ना तन्मय. नमस्कार ताई. नमस्कार. मला जरा वेदा वाडकरला भेटायचं होतं. वेदाने आज सुट्टी घेतली आहे. आबा तर मला म्हणाली वेदाला घाई होती म्हणून ती क्लिनिकला लवकर गेली, पण इथे क्लिनिक मध्ये तर ती आलेलीच नाही. एवढं घाई गेली नेमकी गेली कुठे म्हणायची वेदा? काय प्रॉब्लेम आहे? मी कधीपासून आपल्याबद्दल बोलायचा प्रयत्न करतोय आणि तू आहेस की तन्मयी तन्मय. अरे तर मारली तिने मला हाक हक्काने, तर मी काय करू? मी तर नव्हतो ना गेलो यार. मी काय केलंय का वेदा स्वतःहून? या म्हणजे ते म्हणतात ना कोणाचं तरी भलं करायला जावं तर आपलीच वाट लागते ना यार या सगळ्या गोष्टींमध्ये. एक मिनिट थांब, तुझा काय प्रॉब्लेम आहे?
तुला नाही आवडत ना मी तिच्याशी बोललेलं. मी तिला फोन करतो, तिला म्हणतो हे बाई तू तुझं निस्तर, तू तुझा नवरा जे काय असेल. नाही माझ्याकडे दुसरा ऑप्शनच ठेवला नाही सर वेदा, तू चिडू नको. अरे चिडू नको तर दुसरं काय करू वेदा. मी आउट ऑफ क्युरिओसिटी विचारलं, आय एम सॉरी अबीर, सॉरी. हे झालंय चिरून सगळं. किती छान टाइम स्पेंड करायला मिळालं ना आपल्याला. म्हणजे बघ ना, तू पोहे करतेस, मी तुला कांदे कापून काय देतोय, म्हणजे कसं एकदम लग्न झाल्यासारखं नाही का. हे वेदा आपण मॅरिड कपल सारखं वागायला पाहिजे असं मला वाटतं. मॅरिड कपल सारखं कसं वागणार, मला अजून स्वयंपाक कुठे येतो. स्वयंपाकच करायचा आहे का फक्त लग्नानंतर. इतरही गोष्टी असतात. मिस्टर अबीर, लग्न होण्यासाठी स्वयंपाक येणं नेसेसरी आहे. आणि बाबा नाही का सांगतात की तुम्हाला कुकिंग आलं पाहिजे, ते उगाच नाही सांगत. मला सांग मी तुला काय खायला घालणार. तर जोपर्यंत मला कुकिंग येत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करायचा विचार करणार नाही. बेटा पण नाही काही नाही. मी जरा हे रिसीव्ह करून आले, तू जरा पोहे मिक्स करशील. बाबा 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 वेदा, हे बाबांना सोडून ना तुला फक्त माझ्याकडे यायचं, एवढं लक्षात ठेव. नाही पण मी काय म्हणत होतो, म्हणजे सुट्टी घेताना तिने काही तसं सांगितलं होतं ना, म्हणजे कशासाठी सुट्टी घेते वगैरे. नाही तसं काही तिने सांगितलं नाही. याचा अर्थ वेदा क्लिनिकला जाते असं खोट बोलली आभाशी. पण आभाशी असं खोट का बोलली असेल वेदा. ए वेदा चल ये ना पटकन, होत आले पोहे ऑलमोस्ट. वेदा चल ना, किती वेळ, मस्त टेस्ट करून बघूया आता. टेस्ट नको नको, आय एम अ बॅड कुक, वाईट झाले असते. काय असत ना तुझं, किती मस्त स्मेल येतो बघ. बाबा बाबांचा फोन येतोय आता. कट कर. कट कसं करणार, मग उचल आणि सांग क्लिनिक मध्ये आहे म्हणून. हा नाही पण ते म्हणाले शरद काकांशी बोलायचं. तर मग कट कर, घरी जाऊन सांग कामात होते म्हणून. कुठे बोलायचं. अरे म्हणजे तुला खोटही नाही बोलायचं, फोन उचलायचं आणि कट नाही करायचं. वेदा तुला करायचंय काय, मला माहित नाही, मी कन्फ्युज झाले. वेदा 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 ऐक, आपलं काय ठरलेलं. आता ते ठरल्याप्रमाणे तुला मला वेळ द्यायचा आहे,
की फोन उचलून तुझ्या बाबांशी बोलत बसायचं आहे. तू ठरव, तू डिसाईड कर. बघ बघ, तुझं डिसिजन आहे, तुला जे वाटेल ते. तुझा वेळ तुलाच दिला. थँक यू. फोन सुद्धा उचलत नाही ही पोरगी. अरे अशोक, हलप बेला, आज बऱ्याच दिवसांनी दर्शन दिलंस. कसा बरा आहेस ना? तब्येत एकदम ठणठणीत. आणि मी सांगितलेली औषधं घेतोयस ना वेळेत? अरे बाबा, न घेऊन सांगतोयस पण बाबा, औषधं घ्या म्हणून मुक्ता डोक्यावरच बसलेली असते काय. बर, ए शरद, अरे वेदा काय आज सुट्टीवर आहे? म्हणजे तिने सुट्टी घेतली असं ही काहीतरी म्हणत होती. वेदा आली नाही? हो, म्हणजे घरातनं तर क्लिनिकला जाते असं सांगून बाहेर पडली, पण इथे क्लिनिकला तर काय पोहोचलेली नाही आहे ती. अरे बघ, कसं आहे ना, हल्ली मी सगळं विसरायला लागलोय. अरे मीच पाठवली आहे तिला क्लिनिकच्या कामासाठी म्हणून बाहेर. माझ्या लक्षातच राहत नाही हल्ली. सुट्टी वगैरे घेतलेली नाहीये, ती कामासाठीच बाहेर गेली आहे. मी उगाच टेन्शन मध्ये आलो. तू ना या अशा छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेणं आता सोडून दे. आणि आता इतक्या दिवसांनी भेटलोय आपण, मस्त फक्कडचा चहा होऊन जाऊन दे, काय म्हणतोस? सोनाली, जरा माझ्या केबिन मध्ये दोन चहा पाठव. ये केबिन मध्ये बसू, तुम्हाला बोलवतो ना. वेदा, कोण म्हणाल तू वाईट पोह आहेस यार? काय कमाल पोहे झालेत यार, एक नंबर यार. तू खायला स्टार्ट पण केलंस? अरे आरामात गरम आहेत ते, गार तरी होते पोहे. बस आधी बस इथे. अरे काय कमाल पोहे केलेस यार, ऍज अ कुक 100 पैकी 100 मार्क. चल पटकन तू पण. गरम येत ना पोहे, कस मला नको. आणि मी, मला गार लागतात पोहे, केवढं तोंड भाजेल माझं. अरे तोंड कसं काय भाजेल, मी ए पोहानो. चला रे, पटपट थंड वा, वेदाजींना खायचं तुम्हाला. चला चालेल पटकन. वेदा काय झालं? वेदा, अरे काय झालं? काय खारट झालेत ते पोहे खार. मला अजिबात आवडलेलं नाहीये तबीयत. मला कळत नाही तू कसं काय डायजेस्ट करू शकतोस. नको, तू नको खाऊ. सॉरी, नाही मला माहित होतं, मला बाबा सांगितलं. तू भरवलेला प्रत्येक घास मी एवढ्याच प्रेमाने खायला तयार. खरंच यालाच तर प्रेम म्हणतात ना. तुझी शपथ. आपल्या प्रेमाची शपथ. बाबा, रिमाइंडर. रिमाइंडर काय? कसला रिमाइंडर? रिमाइंडर लावला होता तुम्हाला, निघावं लागेल. ए वेदा, कुठे कुठे काय? 15 मिनिटांनी माझी शिफ्ट संपेल ना क्लिनिकची, तर मला घरी जायला लागेल. वेदा वेदा, हे बघ, मी ना काही मॅनेज केले आणि या घरची चावी मिळवले. सो आजचा दिवस. हो पण मी आता निघाले तर मी घरी पोहोचेल. एक दिवस लेट झाला तर काही होत नाही वेदा. नाही नाही बाबा, बाबा खूप प्रश्न विचारते. तू कश वेदा, ए वे, बाय 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 अबीर, मला जाऊ दे, बाबा परत प्रश्न विचारते. शरद, अरे एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं तुझ्याशी. मी खर तर फोन करून तुला सांगेन असं म्हटलं होतं की, पण नंतर म्हटलं नको, फोनवर नको, प्रत्यक्ष भेटूनच बोलू काय ते.
अशोक खरे आपण इतके जुने मित्र आहोत, मग जर काही बोलायचं तर मग त्याला फॉर्मॅलिटीजची काय गरज आहे एवढी? जे वाटतं ते अगदी मन मोकळेपणाने बोल. काय काय बोलू कळत नाही आम्हाला. शरद, काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आपल्या राणाने. काय? हो, त्याच स्वतःच दुकान विकून टाकलं त्याने आणि कुठलंसं काही हॉटेल विकत घेतलं. बरं, ते हॉटेल सुद्धा बँकेने सील केलेलं विकत घेतलं. त्या हॉटेलच्या मालकानेच फसवलं असं म्हणणं. त्यामुळे त्याचं हॉटेल सुद्धा गेलंय आत्मा आणि दुकान सुद्धा गेलंय. आता सध्या कामाच्या शोधात आहे तो, त्यामुळे त्याच्यासाठी त्याला साजेस असं काही काम तुला शोधता आलं तर जरा बघ. हो, असं वागतात रे ही मुलं आजकालची. अरे, माझा एक मित्र आहे, तो गेल्याच आठवड्यामध्ये मला भेटला होता. मला म्हणत होता की त्याच्या कंपनीमध्ये एक वेकन्सी आहे, तर मी बोलून बघतो त्याच्याशी. बघ बघ बघ. हॅलो, हा संतोष, शरद बोलतो. मागच्या आठवड्यामध्ये मला भेटला होतास तेव्हा मला म्हणत होतास ना की तुझ्या कंपनीमध्ये एक वेकन्सी आहे. हा, ती जागा भरली का आहे अजून रिकामी? अरे नाही, कसं आहे, माझ्या अगदी जवळच्या मित्राचा मुलगा आहे ना, त्याला जरा कामाची नितांत गरज आहे रे. म्हणजे काही होऊ शकेल का त्याच्यासाठी? हो हो, मी भेटायला पाठवतो ना त्याला. हो, काही हरकत नाही. ओके ओके, थँक्यू, टेक केअर, बाय. अशोक हा माझा मित्र आहे, संतोष वेरुळकर. फायनान्शियल डील्स मध्ये काम करतो, म्हणजे कॅश डिलिव्हरी वगैरे. तर माझ्या मते राणाचं काम होऊन जाईल तिथे. हा, थोडं जबाबदारीचं काम आहे, पण आपला राणा तसा विश्वासू आहे. अरे बापरे, कॅश पोचवायचं काम म्हणजे हातात आलेली कॅश बघून पुन्हा काहीतरी बिझनेस खूप डोक्यात शिरायचं राणाच्या.